क्लास 10 3.1 इफ अप्रिशिएशन। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अप्रिशिएशन पाहणार आहोत। लर्न इंग्लिश विथ पवार सर या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व आपली अप्रिशिएशन पाहण्यासाठी तुम्ही लर्न इंग्लिश विथ पवार सर हे नाव टाकून चॅनलवर माझे सर्व अप्रिशिएशन आणि 10वीचे व्हिडिओ पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो बघूया टायटल। द टायटल ऑफ द पोयम इज इफ पोएट। द पोयम इज रिटन बाय रुदयार्ड किपलिंग। राईम स्कीम। द राईम स्कीम फॉर फर्स्ट स्टांजा इज ए ए ए ए। सेकंड अँड थर्ड स्टांजा बी सी बी सी ए बी ए बी सी डी सी डी। फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन रेपिटेशन पर्सनिफिकेशन एंथेसिस अँड मेटाफर। अलिटरेशन विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ अनफॉरगिविंग मिनिट हियर द यस साऊंड इज रिपीटेड। यस साऊंड इज रिपीटेड 60 सेकंड्स वर्थ ऑफ अनफॉरगिविंग मिनिट 60 सेकंड्स यस यस साऊंड इज रिपीटेड सो इट इज अ अलिटरेशन। नेक्स्ट रेपिटेशन इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज। द वर्ड टू इज रिपीटेड इन द लाईन। या ओळीमध्ये टू हा जो शब्द आहे तो रिपीट झालेला आहे टी डबल ओ टू। नेक्स्ट मेटाफर ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स। ओके ट्विस्टेड बाय नेव्स इट इज अ पर मेटाफर हियर इम्प्लाइड कंपॅरिझन बिटवीन नेव्स टू ट्रॅप फॉर फुल्स। देन पर्सनिफिकेशन इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट हियर आर सम टाइप्स ऑफ द थिंग्स विच आर नॉन लिविंग थिंग। नॉन लिविंग मिनिट मिनिट हॅज बीन गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ अनफॉरगिविंग। म्हणजे अनफॉरगिविंगची या ठिकाणी क्वालिटी आपल्याला देण्यात आलेली आहे ती कशाच्या मार्फत की नॉन लिविंग थिंग मिनिट। ओके म्हणजे इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट अनफॉरगिविंग मिनिट। नेक्स्ट नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर। पोएट हॅज गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ बीइंग समवन्स मास्टर टू ड्रीम। अवेलिंग ऑफ पेलिंग सम एंथेसिस ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच। हियर आर टू अपोजिट आयडियाज वॉकिंग विथ किंग्स अँड कॉमन टच। वॉकिंग विथ अ किंग्स अँड कॉमन टच हॅव बीन यूज्ड हियर। वर्ड नेव इज यूज्ड फॉर अनरिलायबल द थीम ऑर सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना। द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट सक्सेस कम्स फ्रॉम सेल्फ कंट्रोल। म्हणजे यश हे आपल्याला स्वतःच्या नियंत्रणातून मिळतं अँड अ ट्रू सेन्स ऑफ द व्हॅल्यू ऑफ थिंग्स। म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आपल्याला जर जाणीव असेल तर या ठिकाणी यश आपल्याला प्राप्ती होऊ शकते। इन दिस पोएम द स्पीकर फादर इज टीचिंग हिज सन लाईफ लेसन। या कवितेमध्ये वडील आपल्या मुलाला जीवनाचा धडा शिकवत आहे। ही टीचर्स हाऊ टू लिव्ह बॅलन्स्ड लाईफ। आणि ते असं शिकवत आहेत की जीवनामध्ये समतोल लाईफ कसं ठेवावं किंवा समतोल जीवन कसं ठेवावं। इम्पॉर्टन्स ऑफ ऑनेस्टी आणि ऑनेस्टी प्रामाणिकपणाचं महत्त्व। पेशन्स अँड हार्डवर्क आणि संयम आणि कठीण परिश्रमाचं महत्त्वही वडील आपल्या मुलांना शिकवत आहेत। इन शॉर्ट थोडक्यात सांगायचं म्हटलं तर फादर एक्सपेक्ट दॅट सन विल फॉलो हिज इन्स्ट्रक्शन। आणि वडिलांची अपेक्षा आहे की मुलांनी त्यांच्या सूचना पाळाव्यात अँड बिकम अ गुड अँड परफेक्ट ह्युमन बीइंग आणि चांगला आणि परिपूर्ण असा माणूस बनण्याचा प्रयत्न करावा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका। हॅव अ नाईस डे। बाय। सी यू।